गुड इव्हनिंग क्लास सर्वांचं स्वागत करतोय संध्याकाळच्या या सेशनमध्ये करंट अफेअर्स आपण त्याच्यामध्ये कव्हर करतोय सर्वच एक्झामसाठी कोणतीही एक्झाम येऊ द्या पुढच्या काही काळामध्ये सर्वच एक्झामसाठी हे सर्व उपयुक्त आहे सर्वांना जय महाराष्ट्रात तयारी लागा कुठल्याही प्रकारची उमेद नाउमेद नका हो आपण सगळ्यात महत्वाचं तुम्हाला सांगितलेलं आहे काय दसरथ सारखी आपल्याला प्रेरणा ठेवायची आहे घनाघात चालू ठेवायचं आहे आणि छत्रपती शिवाजी महाराजांना बाबासाहेब आंबेडकरांना वंदन करून आजचं चा लेक्चर चालू करतोय रेल्वे आपल्याला टार्गेट आहे अठ्ठावीस डिसेंबरला आपली एक्झाम येते तर पहिला प्रश्न तुमच्या स्क्रीनवरती करंट अफेअरच्या महत्वाच्या मुद्द्यासोबत लाईक करायला विसरू नका शेअर करायला विसरू नका आणि उत्तर ऑब्वियसली उत्तरांचा बडीमार करायला विसरू नका पहिला प्रश्न तुमच्या स्क्रीनवरती येतो विद्यार्थ्यांना युनिसेफ डे इज ऑब्झर्ड ऑन विच डे डिसेंबर अकरा डिसेंबर पाच डिसेंबर नऊ डिसेंबर तीन पहिला प्रश्न तुमच्या स्क्रीनवरती येतो आहे आणि मला हे पण सांगायचं आहे याचे वेगवेगळे वेग वे हेडक्वॉर्टर कुठे आहेत सगळ्यांनी आपलं नाव त्याच्यात टाकायला विसरू नका विद्यार्थ्यां चला आपली उपस्थिती नोंदवा तिथं योग्य स्वरूपामध्ये चला 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 उत्तर येऊ द्या विद्यार्थ्यांना योग्य स्वरूपामध्ये पटापट पटापट उत्तर कोणाकोणाकडून येत आहे मला बघू एकदा चला चला जयेश अतुल सगळ्यांचं स्वागत करतोय आणि आपल्या पहिल्या प्रश्नाचं उत्तर येते विद्यार्थ्यांना ऑप्शन ए डिसेंबर अकरा आणि अचूक उत्तर दिलेलं बऱ्याच जणांनी अचूक उत्तर दिलेलं आहे कारण की युनिसेफ डे इज ऑब्झर्ड एव्हरी इयर डिसेंबर अकरा जी काही जनरल असेंब्ली होती त्यांनी एकोणीसशे शेहेचाळीसला याचा जो काही मसुदा होता तो प्रसिद्ध केलेला होता त्याच्यामुळे आपल्याला योग्य स्वरूपामध्ये याची उत्तर माहिती पाहिजे दुसरा प्रश्न तुमच्या स्क्रीनवरती इंटरनॅशनल माउंटन डे इज ऑब्झर्वड ऑन विच डे आता बघा बऱ्याच विद्यार्थ्यांना प्रश्न असेल की सर आर आर बी एन टी पी सीची एक्झाम आपण देणार आहे तर नेमकं किती दिवसाचं करंट अफेअर्स करू तर लक्षात घ्या नोव्हेंबर दोन हजार एकोणावीसपासून नोव्हेंबर दोन हजार वीस हे आपलं टार्गेट ठेवायचं आहे तर आता जेवढं काही शक्य आहे मी मागच्या तीन ते चार महिन्याचं चा करंट अफेअर्स आत्ता डिस्कस करतो आहे आणि सोमवारपासून तुमचं योग्य स्वरूपामध्ये सगळ्या गोष्टी हळूहळू डिस्कस करणार आहे माझ्या वैयक्तिक कारणामुळे मी उद्या सुट्टी घेतो आहे जरा थोडासा रिलॅक्स गुड इव्हनिंग टू ऑल ऑफ यू लाईक करायला विसरू नका शेअर करायला विसरू नका आणि लाईव्ह सेशन जॉईन करा माझ्या विद्यार्थ्यांना सगळ्यांना विनंती आहे लाईक करा शेअर करा दुसरा प्रश्न तुमच्या स्क्रीनवरती येत आहे आणि त्याचंही उत्तर बी येतं आहे विद्यार्थ्यांना अकरा डिसेंबर कारण की याच दिवशी दोन हजार तीनपासून जनरल असेंब्लीने चालू केलेलं आहे ओके चालतंय तिसरा प्रश्न तुमच्या स्क्रीनवरती येतोय इंटरनॅशनल अँटी करप्शन डे कोणत्या दिवशी सेलिब्रेट केला जातो तिसरा प्रश्न पटकन कुठलाही वेळ दौडायचा नाही आहे आपण योग्य स्वरूपामध्ये रॅपिड फायरसुद्धा घेणार आहोत चला पुढचा प्रश्न तुमच्या स्क्रीनवरती मित्रांनो वेळ न दवडता आपण एक्झाम ओरिएंटेड एक्झाम चर्चा करणार आहोत लाईफ ओरिएंटेड नेहमीच बोलत असतो आज आपल्याला करंट अफेअरचे जास्तीत जास्त प्रश्न रॅपिड फायर पद्धतीने पण घ्यायचे आहेत लाईक करा शेअर करा पुढचा प्रश्न तुमच्या स्क्रीनवरती द इंटरनॅशनल अँटी करप्शन डे इज सेलिब्रेटेड ऑन विच डे डिसेंबर नाईन डिसेंबर सेवन डिसेंबर टू डिसेंबर थ्री ओके चलो गुड इवनिंग सुवर्णे जयेश प्रशांत सगळ्यांचं स्वागत करतो आहे तर तिसऱ्या प्रश्नाचं उत्तर येतं विद्यार्थ्यांना नाईन डिसेंबर येस yes. कारण की अँटी करशन हा नऊ डिसेंबरपासून हा, सेलिब्रेट केला जातो ठीक आहे चलते आता मला तुम्ही सांगायचं विद्यार्थ्यां वर्षीचा जो काही नोवेल पारितोषिक डिक्लेअर केले गेलेले आहे ते तर आपल्याला पुढच्या सोमवारपासून मी दोन हजार एकोणावीस आणि दोन हजार वीसचे सांगणार आहे पण आपण जर म्हटलं तर फूड अँड ॲग्रिकल्चर ऑर्गनायझेशनचं मराठीमध्ये म्हणत आहे राजेश काही हरकत नाही मित्रा जे काही डिस्क्रिप्शन आहे राजेश ते मी मराठीमध्ये पण घेणार आहे तर मला सांगायचं आहे सा, फूड अँड ॲग्रिकल्चर ऑर्गनायझेशनचं हेडक्वॉर्टर कुठे आहे फूड अँड ॲग्रिकल्चर ऑर्गनायझेशनचं हेडक्वॉर्टर कोणत्या ठिकाणी आहे सगळ्यांनी उत्तर द्यायचे आहे फूड अँड अॅग्रिकल्चर ऑर्गनायझेशन नोबेल पारितोषिक भेटलेलं आहे तर याचं हेडक्वॉर्टर कोणत्या ठिकाणी येतं आणि त्याच ठिकाणी वर्ल्ड फूड प्रोग्रॅमचं पण येतं वर्ल्ड फूड प्रोग्रॅमचं पण काय येतं हेडक्वॉर्टर येतं तर या दोन प्रश्नांची उत्तरं द्यायचे राजेश मराठीमध्ये जरी म्हटलं तरी काही एवढं अवघड नाही आहे इंग्रजी एवढं पण अवघड नाही आहे आपल्याला तर तुम्ही सांगायचं आहे इंटरनॅशनल फूड फूड अँड ॲग्रिकल्चर ऑर्गनायझेशन अँड ॲग्रिकल्चर ऑर्गनायझेशन आणि वर्ल्ड फूड प्रोग्राम यांचं हेडक्वॉर्टर कोणत्या ठिकाणी आहे हेडक्वॉर्टर म्हणतोय मी जस्ट मिनिट हां हेडक्वॉर्टर मुख्यालय तर याचं मुख्यालय तर विद्यार्थ्यांनो रोम इटलीमध्ये ठीक आहे अशाच स्वरूपाचे आपल्याला करंट अफेअरचे प्रश्न पण आपण कव्हर करणार आहोत टेन्शन घेऊ नका प्रश्न जरी इंग्रजीमध्ये असेल इतकंही अवघड नाही आहे ठीक आहे इतकंही अवघड नाही आहे आपण योग्य स्वरूपामध्ये एक एक प्रश्न टॅकल करत आहोत पुढचा प्रश्न व्हॉट इज द नेम ऑफ द मोबाईल ॲप लॉन्च बाय हर्षवर्धन आरोग्यमंत्री जे आहे हर्षवर्धन ठीक आहे युनियन मिनिस्टर ऑफ अर्थ सायन्स चौदा चौदाव्या फाउंडेशन डेला मिनिस्टर ऑफ अर्थ सायन्सच्या या याच्या माध्यमातून एस्टॅब्लिश केले गेलेले आहेत ते ॲप्लिकेशन कोणता आहे धरती मौसम वेदर उमंग कोणते आहे ते सांगायचं आहे प्रश्न इतके पण अवघड नाही आहे आपण योग्य स्वरूपामध्ये त्याची शहानिशा करणार आहोत चौथा प्रश्न येतोय विद्यार्थ्यांना तुमच्या स्क्रीनवरती गुड इव्हनिंग टू ऑल ऑफ यू लाईक like करायला विसरू नका शेअर करायला विसरू नका सर्वांनी आपलं लाईव्ह सेशन अन टू द लास्ट मोमेंट ऑफ लेक्चर ऐकायचं आहे समजून घ्यायचं आहे पुढचा प्रश्न येतो आहे तुमच्या स्क्रीनवरती मोबाईल ॲप्लिकेशन हर्षवर्धन यांच्याद्वारे लॉन्च केलं गेलेलं -के आहे उमंग अतुल देवरे म्हणताय उमंग तर ते मोसम आहे विद्यार्थ्यांना लक्षात घ्या मला आय थिंक दिसतं आहे तुम्हाला सगळ्यांना बघा सत्तावीस जुलै दोन हजार वीसला लॉन्च केले गेलेले -के आहे ते बरं युनियन मिनिस्टर ऑफ अर्थ सायन्स यांच्या मोसम नावाचं बरोबर कोणाद्वारे इंटरनॅशनल क्रॉप्स रिसर्च इन्स्टिट्यूट सेमी अरेड ट्रॉपिक्स आणि इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ ट्रॉपिकल मेट्रोलॉजी पुणे आणि इंडियन मेट्रोलॉजिकल डिपार्टमेंट तीन ते चार वेगवेगळ्या ऑर्गनायझेशन एकत्र आहे तर हे लक्षात घ्या ठीक आहे तीन ते चार ऑर्गनायझेशन एकत्र आहेत पुढचा पाचवा प्रश्न तुमच्या स्क्रीनवरती ह्युमन राईट्स डे कोणत्या दिवशी सेलिब्रेट केला जातो ह्युमन राईट्स डे कोणत्या दिवशी सेलिब्रेट केला जातो लाईक करायला विसरू नका शेअर करायला विसरू नका लेक्चर शेवटपर्यंत अटेंड करायला विसरू नका महत्त्वाचे महत्वाचे ऑर्गनायझेशन जे आंतरराष्ट्रीय आंतरराष्ट्रीय पातळीचे जे काही हेडक्वॉर्टर्स आहे लक्षात घ्या आंतरराष्ट्रीय पातळीचे जे काही हेडक्वॉर्टर्स आहे ते विचारले जातात वेगवेगळ्या स्वरूपामध्ये आर आर बी एन टी पी सी असू द्या आपली तलाठी भरती असू द्या एखादा तरी प्रश्न त्यातला येत असतो योग्य स्वरूपामध्ये क्लिअर करा ठीक आहे चला पुढचा प्रश्न येतो आहे दहा डिसेंबर बरोबर -बर?

तर साडेसात वाजता पॉलिटीमध्ये क्वालिटी आणायला विसरायची नाही आहे एक आपला फंडामेंटल ड्युटीजवरती फंडामेंटल ड्युटीजवरती प्रश्न आहे स्टार क्वेश्चन आहे मध्ये मध्ये असे प्रश्न आलेच पाहिजे जेणेकरून तुमचा एक दृष्टिकोन डेव्हलप झाला पाहिजे काय म्हटलेलं आहे भारतीय राज्यघटनेच्या कोणत्या कलमांमुळे समान न्याय व गरिबांना मोफत कायदेशीर सहाय्य देण्याची तरतूद आहे लिगल एड फ्री लिगल एड ठीक आहे येस yes. पुढचा प्रश्न तुमच्या स्क्रीनवरती चला याचं उत्तर काय आहे बघूया दुसरं म्हणताय काही जण बरं याचं उत्तर येत आहे विद्यार्थानं एकोणचाळीस ए काय उत्तर येत आहे एकोणचाळीस ए ओके सगळ्यांनी जोडलेलं राहायचं आहे प्रश्न इंग्रजीमध्ये आहेत करंट अफेअर्सचे चालू घडामोडीचे नोव्हेंबर दोन हजार एकोणावीस ते दोन हजार वीसपर्यंत आपल्याला चांगल्या प्रकारे रिव्हिजन करायचे आहे मी आता सध्या जुलै नक्की किरण तुमचं पाडबळ असंच राहू द्या लाईक करायला विसरू नका प्रश्न जरी इंग्रजीमध्ये असतील प्रश्न जरी इंग्रजीमध्ये असतील तरी टेन्शन घेऊ नका मी परिपूर्ण पद्धतीने त्याचं एक्सप्लेनेशन मराठीत देतोय सवय लावा चला पुढचा प्रश्न विच बटरफ्लाय हॅज बिकम द लार्जेस्ट बटरफ्लाय इन इंडिया निम्फॅबियस अँटीपोआ गोल्डन बर्ड विंग साऊदर्न बर्ड विंग पेरिस रेपेई आपल्या सगळ्यात महत्त्वाचं आपल्या ग्रुपवरती टेलिग्राम ग्रुप गुरु, ग्रुपवरती पोल क्वेश्चन टाकले जातात त्याच्यामध्ये सुद्धा याचा अंतर्भाव केलेला असतो माझ्याशी जोडलं जायचं असेल मेसेज करायचं असेल तर सत्त्याऐंशी शहाण्णव पंच्याण्णव शहाऐंशी सत्तावन्न या नंबरवरती मेसेज करत चला मी हळूहळू सगळ्यांना मेसेज करत असतो जोडलेला असतो चला पुढचा प्रश्न येतोय तुमच्या स्क्रीनवरती तर या प्रश्नाचं उत्तर येत आहे गोल्डन बर्ड विंग किरण नक्की काही हरकत नाही तुमचं पाठबळ असंच असू द्या कर भला हो भला तुम्ही आमच्यासाठी आम्ही तुमच्यासाठी चालते तर या प्रश्नाचं उत्तर काय येतं विद्यार्थ्यांना गोल्डन बर्ड विंग जरा थोडंसं स्पीड घेतोय आज आणि घ्यायलाच पाहिजे करंट अफेअर्स म्हटलं तर जास्तीत जास्त प्रश्न कवर करायचे असतात समजून घ्यायचे असतात येस त्याचं उत्तर बी होतं गोल्डन बर्ड विंग ठीक आहे थोडंसं स्टार क्वेश्चन मध्ये टाकलेले आहे आणि रॅपिड फायर आपल्या चालू असणार आहे ठीक आहे रॅपिड फायर आपल्या चालू असणार आहे भारतीय संविधानातील खालीलपैकी कोणते कलम मुलामुलींना निशुल्क आणि सक्तीचे शिक्षण देण्याचे कबूल करते दे। स्पीड घ्या स्पीड घ्या थोडंसं सगळ्यांना सा। एकच विनंती आहे गती पकडाल तर क्षती होणार नाही यत्र तत्र सर्वत्र एकच गोष्ट ठेवा की योग्य स्वरूपामध्ये एक एक गोष्ट क्लिअर करत चला चला आपलं ब्ल्यू मॉर्मन जे आपलं महाराष्ट्राचं फुलपाखरू ठरलेलं आहे आणि असं करणारं महाराष्ट्र एकमेव राज्य ठरलेलं आहे आणि आर्या गवळी अचूक उत्तर देत आहे अतुल देवरे अचूक उत्तर देत आहे खूप छान स्वरूपामध्ये पुढचा प्रश्न हां एक जेंटल रिमाइंडर आहे ते पण सांगणं गरजेचं आहे अड्डाचं ॲप्लिकेशन डाउनलोड करायला विसरू नका एम पी एस सी कंबाईनचा व्हिडिओ कोर्स तुम्हाला सत्याहत्तर टक्क्याचा डिस्काउंट आहे तर तो एकशे तीस रुपयामध्ये उपलब्ध आहे आर आर बीची एन टी पी सीची मॉक टेस्ट आहे ती पण एकशे वीस रुपयामध्ये आहे म्हणजे एकशे वीस रुपयामध्ये एक टेस्ट आठ ते नऊ रुपयामध्ये पडते आणि पोलीस भरतीची एकशे दहा रुपयामध्ये पडते ठीक आहे सो so, नेक्स्ट क्वेश्चन तुमच्या स्क्रीनवरती आता काही प्रश्न थोडेसे डिस्क्रिप्टिव्ह आहे तर मला हायड करावं लागेल तिथं मी हायड करून घेईल ठीक आहे कारण की याचं एक्सप्लेनेशन खाली आहे योग्य स्वरूपामध्ये देण्यात आलेलं आहे तर मी तर हाईड करून घेतो चलो नेक्स्ट क्वेश्चन तुमच्या स्क्रीनवरती जरा स्पीड घेऊया रॅपिड फायरसाठी पण तयार राहायचं विद्यार्थ्यांनो चलो नेक्स्ट क्वेश्चन तुमच्या स्क्रीनवरती विच ऑफ द फॉलोविंग सिटीज ऑर्गनाईज ब्युरो ऑफ एनर्जी इफिशियंट इंटरनॅशनल वर्कशॉप ऑन एनर्जी इफिशियंट कुलिंग तिरुचिपल्ली किरण नेराळे आपण दहा सॉरी दहा जानेवारीपासून आपली पोलीस भरतीची बॅच चालू करतोय दहा जानेवारीपासून आणि सगळ्या दृष्टीने आपण त्याच्यामध्ये कंटेंट आपण देणार आहे माझ्याशी संपर्क साधा सत्याऐंशी शहाण्णव पंच्याण्णव शहाऐंशी सत्तावन्न ठीक आहे सत्याऐंशी शहाण्णव पंच्याण्णव शहाऐंशी सत्तावन्न ओके okay? तर या प्रश्नाचं उत्तर विद्यार्थ्यांनो डी न्यू दिल्लीमध्ये त्याचं ऑर्गनायझेशन करण्यात आलेलं आहे कधी मिनिस्ट्री ऑफ पॉवर वर्कशॉप बारा तेरा डिसेंबर दोन हजार एकोणावीस मागच्या वर्षीचा प्रश्न आहे पण डिसेंबर दोन हजार एकोणावीसला विसरून चालणार नाही लक्षात घ्या डिसेंबर दोन हजार एकोणावीसला विसरून चालणार नाही ठीक आहे पुढचा प्रश्न तुमच्या स्क्रीनवरती ओके okay? द सेंटर ऑफ सेल्युलर अँड मॉ मॉलिक्युलर बायोलॉजी सिच्युएटेड ॲट द सेंटर फॉर सेल्युलर अँड मॉलिक्युलर बायोलॉजी सिच्युएटेड ॲट पटना जयपूर हैदराबाद न्यू दिल्ली अशा प्रकारचे बरेचसे प्रश्न विचारले जातील आशियान कारण की दोन हजार एकोणावीसच्या दोन हजार वीसच्या आपल्या मुख्य अतिथी म्हणून सव्वीस जानेवारीला आशियान देशाचे प्रमुख उप उपस्थित होते असोसिएशन ऑफ साऊथ ईस्ट असोसिएशन ऑफ साऊथ ईस्ट एशियन नेशन याचं हेडक्वार्टर कुठे आहे याला एक नंबर देतो एक ठीक आहे चला आठव्या प्रश्नाचं उत्तर देतोय मी सी आहे आता याचे हेडक्वॉर्टर कुठे आहे ते सांगा मला तुम्ही विचारले गेलेले प्रश्न आहे सार्क साऊथ एशियन साऊथ एशियन फॉर रिजनल फॉर रिजनल कॉर्पोरेशन याचं हेडक्वॉर्टर कुठे आहे चला पटकन सगळ्यांनी लाईक करायचं विद्यार्थ्यांना शेअर करायचं आहे लेक्चर शेवटपर्यंत अटेंड करायचं आहे आणि उत्तर देत राहायचे उत्तर देत राहायचे आशियान कंट्रीचं हेडक्वार्टर कुठं आहे पहिला आणि दुसरा प्रश्न पटकन डब्ल्यू डब्ल्यू एफ ऐकलं असेल तुम्ही डब्ल्यू डब्ल्यू एफ तिसरा प्रश्न डब्ल्यू डब्ल्यू एफ म्हणजे व नाही म्हणत आहे मी जॉनसीना वगैरे ते नाही म्हणत आहे डब्ल्यू डब्ल्यू एफ म्हणजे काय वर्ल्ड वाईल्ड लाईफ फंड वर्ल्ड वाईल्ड लाईफ फंड याचं हेडक्वॉर्टर कुठे आहे तिसरा प्रश्न याचं जकार्तामध्ये येतं आहे जकार्ता इंडोनेशिया बरोबर येस बर? yes. सार्कचं हेडक्वार्टर काट काठमांडू नेपाळमध्ये येस yes. आणि डब्ल्यू डब्ल्यू एफ चं कुठे आहे डब्ल्यू डब्ल्यू एफ च कुठे विद्यार्थ्यां स्वित्झर्लंडमध्ये स्वित्झर्लंडमध्ये ठीक आहे चला पुढचा प्रश्न द फेमस दिलवारा टेम्पल्स आर in... सिच्युएटेड इन पुढचा प्रश्न विद्यार्थ्यां द फेमस दिलवारा टेम्पल्स आर सिच्युएटेड इन उत्तर प्रदेश राजस्थान महाराष्ट्र मध्य प्रदेश चला एक एक प्रश्न एक एक संकल्पना योग्य स्वरूपामध्ये क्लिअर करणार आहोत चलो एक एक प्रश्न एक एक स्वरूपामध्ये क्लिअर करणार आहोत महाराष्ट्राच्या दृष्टीने सुद्धा भूगोलाचे पण प्रश्न घेणारच आहोत क्लिअर करूया काही टेन्शन नका घेऊया सौरभ नक्की मी तुम्हाला सांगेल तुम्ही संपर्क साधा माझा नंबर पण तुमच्याकडे आहे द फेमस दिलवारा टेम्पल कुठं आहे राजस्थानमध्ये राजस्थानमध्ये ये हुई ना बात आंतरराष्ट्रीय नाणेनिधीचं ऑफिस कुठं आहे याला या मी एक प्रश्न देतो आहे एक दोन प्रत्येक प्रश्नाला आंतरराष्ट्रीय नाणेनिधीचं ऑफिस कुठं आहे नाणे निधी आय एम एफ म्हणतो त्याला इंटरनॅशनल मॉनिटरी फंड इंटरनॅशनल मॉनिटरी फंड याचं हेडक्वॉर्टर कुठे आहे आणि त्याच्यानुसारच आणखीन एकदा विचारलं गेलेलं आहे इंटरनॅशनल इंटरनॅशनल फंड फॉर और ॲग्रीकल्चर ऑर्गनायझेशन ॲग्रिकल्चर ऑर्गनायझेशन याचं हेडक्वॉर्टर कुठे आहे येस भूषण शिंदे चूक उत्तर देत आहे वॉशिंग्टन डी सी वॉशिंग्टन डी सी तो त्याचं हेडक्वॉर्टर आहे आणि दुसरं लक्षात घ्या इंटरनॅशनल फंड फॉर ॲग्रिकल्चर ऑर्गनायझेशन याचं रोममध्ये येतं रोम, रोम इटलीमध्ये ठीक आहे चलो नेक्स्ट क्वेश्चन हू रोट द फेमस बुक वी द पीपल पुढचा प्रश्न येतो विद्यार्थ्यांना तुमच्या स्क्रीनवरती बघा याच्यावरती माहिती मी थोडस हा प्रश्न कदाचित हा प्रश्न रिपीट होण्याची जास्त चान्सेस असतात हे पण लक्षात घ्या रिपीट होण्याचे हे जे आहे हा जो दहावा प्रश्न आहे हा वेगळ्या धाटणीचा प्रश्न आहे हे पण लक्षात घ्या हू रोट द फेमस बुक द वी द पीपल टी एन कॉल जे टाटा खुशवंत सिंग नानी पालखीवाला तसं हा पु हे, हे पुस्तक जुनं आहे पण याच्यावरती प्रश्न येतो म्हणजे येतो कोणतीही एक्झाम असू द्या केंद्रीय पातळीवरची कोणतीही एक्झाम असू द्या याच्यावरती प्रश्न येणार म्हणजे येणार सो so, बी प्रिपेअर्ड योग्य स्वरूपामध्ये याची माहिती ड्राफ्ट करत चला क्लिअर करत चला ठीक आहे लाईक करायला विसरू नका माझा नंबर देतो आहे सत्याऐंशी शहाण्णव पंच्याण्णव शहाऐंशी सत्तावन्न मेसेज करा लिंक देतो जास्तीत जास्त प्रश्न क्लिअर करूया तर या प्रश्नाचं उत्तर येतं विद्यार्थ्यांना नाना पालखीवाला प्रियंबल जे आहे आपल्या कॉन्स्टिट्यूशनचं जे प्रियंबल आहे ज्याला आपण उद्देशिका म्हणतो बरोबर उद्देशिका जे आहे तर त्या उद्देशिकेला आयडेंटी कार्ड ऑफ द इंडियन कॉन्स्टिट्यूशन म्हणजे ओळखपत्र आपल्या कॉन्स्टिट्यूशनचं ओळखपत्र हा जो काही संबंध आहे जो काही संबंध आहे किंवा त्याला ओळख दिलेली आहे ती नाना पालखीवाला यांनी उल् उल्लेख केलेला आहे अकरावा प्रश्न तुमच्या स्क्रीनवरती विच इज द इंडियाज मोस्ट सर्च वर्ड ऑन गुगल इन ट्वेंटी ट्वेंटी वेडे लोक आहे काय सर्च करतील भरोसाच नाही so, सो बी प्रिपेअर्ड याचं उत्तर uh, कदाचित डिपेंड्स की असाही प्रश्न विचारला जातो की दोन हजार वीसचा वर्ड ऑफ द डे कोणसा जास्त आपला डिक्शनरी कोणती आपली ऑक्सफर्ड ऑक्सफर्ड डिक्शनरी कोणता वर्ड डिक्लेअर केलेला आहे बरेचसे प्रश्न येऊ शकतात करंट अफेअर्स इज अनलिमिटेड मंथन 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 येस जयेश ऑब्वियसली तुझ्या कमेंट दिसत आहे मित्रा नवीन नवीन विद्यार्थ्यांना आपण एनर्जी देतोय मिनज सदाशिव आर्या सगळ्यांच्या कमेंट दिसत आहे मित्रांनो दिसत आहे दिसत आहे दिसत आहे डिमॉरलाइज व्हायचं नाही जयेश आपल्याला माहिती आहे कोविड नाईन्टीन नाही आय पी एल महाराष्ट्राच्या भारताच्या दृष्टीने म्हटलेलं आहे इंडियाज मोस्ट म्हटलेलं आहे इंडियाज मोस्ट एकच तर एकच एंटरटेनमेंट होतं जे दुबईमध्ये झालेलं होतं तर आय पी एल जास्त सर्च केलं आहे कोविड नाईन्टीनपेक्षा लोकं कंटाळले होते कोविड नाईन्टीन सर्च केलेलं नव्हतं लोकांनी कळलं का हा फासवा प्रश्न आहे आय पी एल जास्त सर्च केलेलं आहे ठीक आहे चला तुमचा फीडबॅक नोंदवायला विसरू नका चुका करू नका चुका टाळा प्रॅक्टिस करा इथं ज्या काही चुका होतील होऊ द्या चला पुढचा प्रश्न तुमच्या स्क्रीनवरती तर क्वारंटाईन आणि सुद्धा आहे ठीक आहे पण ते डिक्लेअर केले गेलेले मॅडम कल्याण मॅडम फॉर विच कॉन्झिक्युटिव्ह इयर एंजेल मार्केल रिमेन हर टॉप पोझिशन इन द वर्ल्ड मोस्ट पॉवरफुल वुमन पुढचा प्रश्न हो तुमच्या स्किनवरती अकरावं नव्वं दहावं आणि बारावा पोझिशन महत्वाची आहे चला सगळ्यांचे नावं आपल्या तोंडी आहेत मुख्य आहे सदा सर्वदा योग तुझा घडावा देवाचं जसं नाव घेत तस असतो तसं तुमचं पण नाव आमच्या तोंडी असावं तुमचा आमचा संबंध असाच दृढीभूत राहावं क्लिअर करावं आणि पुढचा प्रश्न येतोय तुमच्या स्क्रीनवरती त्यांची पोजिशन कोणती आहे तर दहावी त्यांनी दहाव्या नंबरवरती आपली पोझिशन ब आ, मेंटेन केलेली आहे आणि फर्स्टला होत्या क्रिश्चना लिगारड्या क्रिश्चन लिगार्ड्या युरोपियन सेंट्रल बँकेच्या त्या सेकंड पोझिशनवरती होत्या ठीक आहे चालेल पुढचा एक वेगळ्या धाटणीचा प्रश्न स्टार आहे स्टार क्वेश्चन करून ठेवता हवं तर नंबर देण्यापेक्षा आर्थिक विकास कशावर अवलंबून आहे नैसर्गिक संसाधने भांडवल निर्मिती बाजाराचा आकार वरील सर्व कारण की आपला प्रश्न सगळेच जण बघतात आपण म्हटलं टायटलच आपण दिलेलं आहे की चालू घडामोडी सर्व परीक्षांसाठी उपयुक्त ठीक आहे तर त्याच्यामुळे लाईक करायला विसरू नका शेअर करायला विसरू नका प्रश्न इंग्रजी संमिश्र पद्धतीने मी हिंदीमध्ये सुद्धा घेऊन यायचो कारण की आपले बरेचसे विद्यार्थी सेमी इंग्रजीचे पण होते इंग्लिश मिडियमचे पण होते ठीक आहे काय हरकत नाही वरील सर्व गरजेचं आहे ऑब्विसली पुढचा प्रश्न तुमच्या स्क्रीनवरती फॉर विच सिटी हॅज रँक टॉप इन अर्बन क्वालिटी ऑफ इंडेक्स ट्वेंटी ट्वेंटी रिलीज बाय आय आय टी बॉम्बे आय आय टी बॉम्बेने एक इंडेक्स डिक्लेअर केलेला होता अर्बन क्वालिटी ऑफ लाईफ इंडेक्स आय आय टी बॉम्बे तर त्याच्यामध्ये सगळ्यात उंच कोणती सिटी आहे मुंबई कोलकाता दिल्ली चेन्नई ओके चला पुढचा प्रश्न तुमच्या स्क्रीनवरती मराठीमध्ये पण घेतोय सगळ्यांमध्ये सांगतोय पुढचा प्रश्न तुमच्या स्क्रीनवरती चला स्पीड घ्या उत्तर येऊ द्या येस आपली मुंबई मुंबई या मुंबई याचं उत्तर आहे मुंबई ही टॉपवर राहिलेली आहे मुंबई हॅज रँक टॉप मुंबई ही अर्बन क्वालिटी इंडेक्समध्ये तिने केलेलं आहे तर हे महत्वाचं आहे ठीक आहे पुढचा प्रश्न तुमच्या स्क्रीनवरती अकॉर्डिंग टू द इमिशन गॅप रिपोर्ट ट्वेंटी ट्वेंटी ग्लोबल इमिशन आर सेट फॉल अप टू म्हणजे जे जागतिक लेवलचं प्रदूषण होतंय ते जागतिक लेवलचं जे काही प्रदूषण होतं विद्यार्थ्यांनो तर त्याच्यामध्ये किती टक्क्याची उतरंड उत्तरण म्हणता येईल किंवा किंवा कमी झालेलं आहे किती टक्क्याची कमी झालेले आहे प्रदूषणमध्ये कारण की कोविड नाईन्टीनमुळे इंडस्ट्री बऱ्यापैकी इफेक्टेड झालेली होती ओके प्रश्न इंग्रजीमध्ये भावना मराठीमध्ये मा शब्द तुम्हाला योग्य स्वरूपामध्ये सांगतोय थोडंसं सा लक्ष द्या हेडक्वार्टर घेतोय सगळ्या गोष्टी प्रश्न विचारतोय तुम्हाला येस प्रश्न जरी आपण म्हणतो की इंग्रजीमध्ये असतील पण त्याचा गाभा मी तुम्हाला मराठीमध्ये समजून सांगतोय तर या प्रश्नाचं उत्तर येते विद्यार्थ्यांना सेव्हन पर्सेंट किती सात टक्क्याची जागतिक प्रदूषण पातळी थोडीशी कमी झाली होती आता परत वाढणार आहे हे आपल्याला माहिती आहे पुढचा प्रश्न कोणत्या राज्याने भारतीय विमानतळ प्राधिकरण सोबत सहा उपकरणे व्यवस्थापन केंद्राची उभारणी करण्यासाठी सामंजस्य करार केलेला आहे पुढचा प्रश्न मेघालय त्रिपुरा आसाम उत्तर प्रदेश प्रश्नांची पातळी वाढवूया सोमवारपासून आणखीन मी उद्या जरा सुट्टीवरती वैयक्तिक कारणामुळे जरा थोडं रिलीफ घेऊया तुम्ही पण तयारी करा रविवारचे सुद्धा लेक्चर आपले चालू होतील टेन्शन घेऊ नका स्टार क्वेश्चन पण क्लिअर करणार आहोत फक्त आपल्याला प्रश्न मागे धावायचा नाही आहे सकाळी क्रमिक पुस्तकांचे सिरीज जे आहे ती पण चालू करा आपल्या पेड क्लासचा फायदा घ्या ओके जानेवारी दहापासून आपण पोलीस भरतीची बॅच चालू करणार आहोत तुमचा रिस्पॉन्स आणि आपल्याला कमीत कमी ऐंशी ते नऊ शंभर ॲडमिशन हवे चाळीस पन्नास विद्यार्थ्यांची बॅच करून काहीही उपयोग होत नाही तुमचा फीडबॅक नोंदवायला विसरू नका उ त्रिपुरा हे त्याचं उत्तर आहे तेजस लक्षात घ्या पोलीस भरतीची बॅच आपण येत्या दहा जानेवारीपासून चालू करणार आहोत फीडबॅक मात्र नोंदवायला विसरू नका माझा नंबर देतो आहे सत्याऐंशी शहाण्णव पंच्याण्णव शहाऐंशी सत्तावन्न परत एकदा सांगतो सत्याऐंशी शहाण्णव पंच्याण्णव शहाऐंशी सत्तावन्न पंधरावा प्रश्न हु इज द ऑथर ऑफ धर्म डिकोडिंग द इपिक्स फॉर अ मिनिंगफुल लाईफ अमित त्रिपाठी विक्रम सेठ रस्किन बॉन्ड शरद चंद्र चट्टोपाध्याय पुढचा प्रश्न तुमच्या स्क्रीनवरती हु इज द ऑथर फॉर बुक धर्म डिकोडिंग द इपिक्स फॉर मिनिंगफुल लाईफ धर्म जीवनाचा अर्थपूर्ण अर्थ देणारं जीवन हे पुस्तक कोणी लिहिलेलं आहे अमि अमिश त्रिपाठी विक्रम सेठ रस्किन बॉन्ड शरद चंद्र टायमिंग लाइव लेक्चरचा आहे सकाळी नऊ वाजता दहा वाजता अंक गणिताचा क्लास संध्याकाळी संध्याकाळी साडेसात वाजता आपली बॅच आपण त्याच्यानुसार करूया त्यानंतर पोलीस भरतीला डेडिकेटेड आपण पुढच्या आठवड्यापासून चालू करूया हवं तर आणि संध्याकाळी नऊ वाजता रिजनिंगचा क्लास ठीक आहे याचं उत्तर येतं आहे ए अमिश त्रिपाठी यांनी अमिश त्रिपाठी ठीक आहे पी डीएफ तुम्हाला मिळणार आहे त्यामध्ये वाचत चला ठीक आहे चलो नेक्स्ट क्वेश्चन दोन मिनटं पुढचा प्रश्न मी ठेवतो तुमच्या स्क्रीनवरती याचं जरा दिसणार नाही तुम्हाला थांबा मी जरा ऑर्गनाईज करून घेतो प्रश्न कनेक्टेड रहा कनेक्टेड रहा तुम्हाला तोपर्यंत रॅपिड फायरचे प्रश्न देतो टेन्शन नका घेऊ ऑर्गनाईज करून घेतो मी जरा थोडेसे प्रश्न पुढचे जरा वरती गेलेले ते चला तर मला सांगा तुम्ही वुमन एड इंटरनॅशनल वुमन एड इंटरनॅशनल याचं हेडक्वॉर्टर कुठे चला उत्तर सर पोलीस भरतीचं लेक्चरचं सांगणं किती असेल ओके वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशनचं हेडक्वॉर्टर कुठं आहे वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशनचं हेडक्वॉर्टर कुठे आहे मी पुढचे प्रश्न ऑर्गनाईज करतो ठीक आहे त्यानंतर तुम्ही सांगायचं आहे वर्ल्ड मेट्रोलॉजिकल ऑर्ग ऑर्गनायझेशनचं हेडक्वॉर्टर कुठे आहे वर्ल्ड मे मेट्रोलॉजिकल ऑर्गनायझेशन ठीक आहे चलो मी पुढचे प्रश्न जरा ऑर्गनाईज करून घेतो जरा ते अलाईन करावं लागतील थोडे वर खाली गेलेले आहे याचे याचे उत्तरं द्या तोपर्यंत महत्वाचे महत्वाचे प्रश्न आहे लेक्चर शेवटपर्यंत अटेंड करा योग्य स्वरूपामध्ये आपण माहिती ड्राफ्ट करतोय विद्यार्थ्यांना यस वुमन ॲड इंटरनॅशनलचं हेडक्वार्टर कुठे येतं विद्यार्थ्यांना आपलं लंडन डब्ल्यू एच एचं कुठं आहे जिनेवा यस आणि वर्ल्ड मेट्रोलॉजिकल ऑर्गनायझेशनचं कुठं येत आहे जिनेवा दोन्ही पण जिनेवाला येत आहे येस चला पुढचा प्रश्न येतो आहे ये तुमच्या स्क्रीनवरती बारावा झालेला आहे आपला तेरावा झाला पंधरावा तेरा झालेला होता सोळावा पुढचा प्रश्न तुमच्या स्क्रीनवरती चला फॉर आयुष प्रोडक्ट विच काउन्सिल हॅज बीन सेटअप फॉर गव्हर्नमेंट ऑफ इंडिया आयुषचा लॉन्ग फॉर्म तुम्हाला माहिती पाहिजे आयुष म्हणजे काय आयुर्वेदिक अ ही वाईफाईर म्हणजे युनानी नाही योगा सॉरी युनानी नंतर येईल योगा युनानी सिद्ध आणि होमियोपॅथिक बरोबर हा झाला आयुष बरोबर तर याचं उत्तर येते विद्यार्थ्यांना बी आयुष एक्सपोर्ट प्रमोशन काउन्सिल बरोबर इज इट क्लिअर येस yes. पुढचा प्रश्न क्लिअर झाला आहे सतरावा प्रश्न तुमच्या स्क्रीनवरती जरा ऑर्गनाईज केलेलं होतं वरती गेला होता गे तो अलाइन झालेला नव्हता व्हॉट इज द थीम ऑफ प्रवासी भारतीय दिवस ट्वेंटी ट्वेंटी वन ट्वेंटी ट्वेंटी वन सगळ्यात महत्वाची नऊ जानेवारी एकोणीसशे पंधराला भारतामध्ये बांध गांधीजी आलेले होते आणि तोच आपण प्रवासी भारतीय दिवस सेलिब्रेट करत असतो बरोबर तर याची थीम आहे प्रश्न क्रमांक टाकायला विसरू नका मित्रांनो प्रश्न क्रमांक टाकायला विसरू नका ऑप्शन सी कॉन्ट्रीब्युटिंग टू आत्मनिर्भर भारत लोकल फॉर होकल आत्मभारत आपल्याला बारा सेक्टर आपण डिफाईन केलेले आहे लक्षात घ्या आणि म्हणून फ्लॅगशिप इव्हेंट असणार आहे गव्हर्नमेंट ऑफ इंडियाचा टू एंगेज द बाहेरचे लोक जे आहे विदेशी एन आर आय पर्सन फ्रॉम इंडियन ओरिजन यांना जास्तीत जास्त आत्मनिर्भर भारतामध्ये इन्क्लूड करून घ्यायचं आहे हा त्यांचा जास्तीत जास्त रोल आहे अठरावा प्रश्न तुमच्या स्किनवरती जरा मला हाईड करतो त्याचे उत्तर झाकले जात आहे पुढचा प्रश्न तुमच्या स्किनवरती अठरावा प्रश्न तुमच्या स्किनवरती मित्रांनो सेंट्रल गव्हर्मेंट हॅज लाँच विच स्कीम फॉर स्मॉल टॅक्स पेयर्स अंडर जी एस टी स्कीम आजची न्यूज ऐकली असेल तुम्ही पाचशे ज्या काही कंपन्या महाराष्ट्रामधल्या त्या जी एस टी आणि टाळेबंदीमुळं काय झालेलं आहे बंद पडण्याच्या मार्गावरती आहे तर खूप खेदाची गोष्ट आहे महाराष्ट्रासारख्या उद्यमशील राज्यामध्ये अशी वाईट परिस्थिती येऊ शकते तर हे खूपच विचित्र ठरतं आहे बरोबर आहे का नाही सो आपल्याला जागृत व्हावं लागेल तर याचं उत्तर येते विद्यार्थ्यांना क्वार्टरली रिटर्न फिलिंग अँड मंथली पेमेंट टॅक्सेस क्यू आर एम पी क्यू आर एम पी स्कीम फॉर स्मॉल टॅक्स पेयर्स अंडर जी एस टी स्कीम ओके टॅक्स ग्रुप माहिती पाहिजे योग्य स्वरूपामध्ये माहिती पाहिजे एकोणीसा प्रश्न तुमच्या स्क्रीनवरती नेक्स्ट क्वेश्चन तुमच्या स्क्रीनवरती

केमिकल डिजास्टर प्रिवेन्शन दिवस कधी असतो केमिकल डिजास्टर प्रिवेन्शन डे कधी असतो याचं उत्तर सांगून देतो निधी वडेरा सेवन स्टेप त्यांनी लिहिलेला आहे ठीक आहे चला याला आपण नंबर देऊया एक त्यानंतर पुढचा प्रश्न आहे तुमचा वर्ल्ड स्टुडंट डे कधी असतो वर्ल्ड स्टुडंट डे कधी असतो नॅशनल प्रेस डे कधी असतो त्याला लाईक करायला विसरू नका शेअर करायला विसरू नका आपली उपस्थिती दाखवा अजिबात माघार घेऊ नका चार डिसेंबरला आपण सेलिब्रेट करतो कोणता वर्ल्ड केमिकल डिजास्टर प्रिवेन्शन डे यस वर्ल्ड स्टुडंट डे कधी असतो विद्यार्थ्यांनो सेवन्टीन नोव्हेंबरला आणि नॅशनल प्रेस डे कधी असतो सोळा नोव्हेंबरला ठीक आहे परत एकदा सांगतो केमिकल डिझास्टर प्रिवेंशन डे चार डिसेंबर वर्ल्ड स्टुडंट डे सतरा नोव्हेंबर नॅशनल प्रेस डे सोळा नोव्हेंबर योग्य स्वरूपामध्ये माहिती घ्या लाईक करा शेअर करा पुढचा

आपला ग्रुप जॉईन करायला विसरू नका जी एस दीपक सर याचं उत्तर येतं आहे उद्धव ठाकरे आपले उप उपमुख्यमंत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे साहेब महाराष्ट्र स्टेट बोर्ड ऑफ वाईल्ड लाईफचे येस ठीक आहे चलो नेक्स्ट क्वेश्चन व्हॉट इज द थीम फॉर वॉटर सॅनिटेशन हायजीन कॉन्क्लेव्ह वॉश जे आहे वॉटर सॅनिटेशन अँड हायजीन दोन हजार वीस जे काही कार्यक्रम झालेला आहे त्याची थीम काय होती नाही हो पर्यावरण मंत्री आहेत ना चलो नेक्स्ट क्वेश्चन याचं उत्तर येतं विद्यार्थ्यांनो डी उत्तर आहे दोन ते चार डिसेंबरच्या अंतर्गत ऑर्गनाईज करण्यात आलेली होती योग्य स्वरूपामध्ये क्लिअर करा पुढचा द प्रेस्टिजियस अवॉर्ड यू ई म्हणजे युना युनायटेड अरेबियन इमिरेट्स पीएम मोदींना कोणता अवॉर्ड दिलेला होता दोन हजार एकोणवीसचा प्रश्न आहे पण विचारला जाऊ शकतो एम पी एस सीच्या पॉईंट ऑफ व्ह्यू ने जायद मॅडल सेऊल फिलिप खोटलेअर आणि अर्थ ऑल ऑबियसली याचं उत्तर येते झायद मायड मेडल ठीक आहे तर जोडलेलं राहा क्लिअर करत राहा आज जरा मी उद्या सुट्टी राहील उद्या सकाळचं संध्याकाळचं लेक्चर राहणार नाही आहे परत भेटूया आपण सोमवारी सकाळी स सक, सकाळी नऊ वाजता ॲज युजल नव्या माहितीसोबत नव्या एनर्जीसोबत अड्डाचे जे काही प्रोडक्ट आहे एम पी एस सी कंबाईनचा जो काही व्हिडिओ कोर्स आहे तो एकशे दहा रुपयामध्ये मिळतो आहे वाय दोनशे चौदा कोट अप्लाय करायला विसरू नका आर आर बी एन टी पी सीची टेस्ट आहे एकशे वीस रुपयामध्ये काही अडचण आली तर मेसेज करा नंबर देऊन ठेवतोय सत्याऐंशी शहाण्णव पंच्याण्णव शहाऐंशी सत्तावन्न ठीक आहे तर फायदा घ्या आणि जोडलेलं राहा लाईक करा कमेंट करा शेअर करा फीडबॅक मात्र नोंदवायला विसरू नका काळजी घ्या टेक केअर काळजी करण्यापेक्षा काळजी घेतील कधीही चांगली जय हिंद जय